आदरणीय केदार नानाहेर यांना आपलं गौरव मंडळ व्यक्त करण्यासाठी आदरणीय केदार नानाहेर सन्माननीय व्यासपीठ येथे मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व माझे माझ्यावर प्रेम करणारे सर्व माझे हितचिंतक जमलेल्या माझ्या माय मावल्या माझे तरुण वर्ग बऱ्याच भक्तांचं आपण या ठिकाणी व्यासपीठावरचं आपण ऐकलं नाना काय बोलणार आहे काय भूमिका घेणार आहे बापू देवरेंनी त्याचं विस्तृतपणे मान्य केली सांगितलं काही बाकी ठेवलं माझ्यासाठी भगवान म्हणतो संघर्षातून निर्माण झालेलं आहे निश्चितपणानं माझ्या आयुष्यात जीवनामध्ये संघर्ष आहे सहजासहजी काही मिळालेलं नाही मला आणि जे दिलं या मायबाप जनतेने दिलंय मला मी माझं जीवन या जनतेला समर्पित केलेलं आहे काल जेव्हा मी चांदवडला गेलो देवा शपथ सांगतो भाऊ तिथे जाईपर्यंत माझ्या मनामध्ये वेगळा विचार होता गेल्यानंतर ज्या जनतेसाठी मी काहीच केलेलं नाही आजपर्यंत कोणासाठी केलेले मी तुमच्यासाठी देवळ्यासाठी केलेले सगळ्यांसाठी केलेलं आहे मी पण तिथे गेल्यानंतर ज्या पद्धतीनं तरुणांमध्ये जेव्हा उत्साह होता एवढ्या मोठ्यामध्ये तरुणाई रस्त्यावर आली मंगल कार्यालयात बसायला जागा मध्ये 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 बोलणं करे परत बोलायचं सांगून ठेवतो तुम्हाला काल पण असंच केलं यार काल जेव्हा मी चांदवडला गेलो त्यावेळेस जेव्हा तरुणाईने माझ्याजवळ मोठ्या प्रमाणात स्वागत केलं मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली तो उत्साह बघितला माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी विचार बदलले या चांदवड तालुक्याची जनता माझ्यामध्ये आमदार बघते आहे मी त्यांचा म्हटलं की मी सकारात्मक तुमचा विचार करतो बाळा मी त्यांना शब्द नाही दिला पण मी सकारात्मक विचार करतो मला माझ्या देवळ्याच्या जनतेला विचारू द्या माझ्या घरचे आहेत जे माझं कुटुंब माझा परिवार मी मानलेले आजपर्यंत प्रत्येक घटकाला मानले दीन दलित गुरु दलित आदिवासी सर्व बारा बडूदार सर्व समाजाचे असतील तरुण वर्ग असेल सर्वांना माझं कुटुंब मानले मला त्यांना विचारू द्या की मी काय करायचं मी काय निर्णय घेऊ ही लढाई तुम्हाला लढायची लक्षात घ्या मला नाही लढायची निर्णय मी सगळ्यांना विचारतोय इथे जमलेल्यांनी जेवढे जमलेले सगळे मनाने विचाराने इथे जर आले असतील आजपर्यंत ज्या ज्या वेळेस कोणावर अन्याय झाला असेल जनता जनार्दनाने तो अन्याय सहन केला नाही बापू देवरांनी या ठिकाणी इथं सांगितलं मी न्याय तिचा आहे म्हणून इथं आहे स्टेजवरती मी तुम्हाला विचारतो तुम्ही माझ्या बरोबर आहात का मी मागे जे उभे त्यांना पण विचारतो माझं लक्ष खूप बारीक आहे ही निवडणूक तुमची आहे तुम्हाला करायची आहे सगळ्यांना विचारतोय मी निर्णय तुम्ही घ्यायचा आहे मी तुम्हाला विचारतोय पाठीमागचे जस फक्त बघायला आले असतील
एक भाऊ माझ्या बरोबर नसला तरी चाले, मी लाखो भाऊ माझ्या बरोबर आहेत, मला कोणाला भीतीची गरज नाही। कोणाला ही जनता जनार्दन आहे, ही ठेवे मी जनतेच्या न्यायालयात आलोय। मला माझ्या भावाने न्याय दिला नाही, माझ्या पक्षाने न्याय दिला नाही, पण ही जनता न्याय देईल, मला जनतेवरती विश्वास आहे। कारण मी आजपर्यंत जे काही केलेले ते मनापासून प्रेमाने सगळ्यांना विश्वासात घेऊन जनतेच्या समर्पित केलेलं आहे। कोणीही आला असेल मला, मी कायम सांगतो मी कोणालाही माझ्या हातून खाली हात गेलेला नाही। मी माझ्या कुटुंबाला, माझ्या परिवाराला, माझ्या बायकोला, माझ्या मुलांना मी वेळ देत नाही, मी माझ्या व्यवसायाला वेळ देत नाही। मी सकाळी उठल्यानंतर मी या जनतेला वेळ देतो। कोणाला काय व्यसन, कोणा दारूचं व्यसन असतं, कोणा सिगरेटचं असतं, कोणाला गुटख्याचं व्यसन असतं, मला जनतेमध्ये राहायचं व्यसन आहे। रोजचं मला 50-50-100 फोन नाही आले ना, तर मला कसंच होतं, काहीतरी चुकलं आहे, काहीतरी आपल्याकडून काहीतरी चुका झाली आहेत। रोज जर मला 50-50-100 लोकांनी भेटले नाहीत तर मी कुठं काही चुकतोय, मला असं फील होतं आहे। मी जनतेत राहणारा माणूस आहे, मी मोबाईल उचलणारा माणूस नाही, मी मोबाईल बंद करणारा माणूस नाही। आजपर्यंत जो कोणी आला असेल मी त्याचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे। माझी पोट तिडके मला समजून घ्या, मी 2014 आदरणीय बाबा इथं अण्णा पाटील शेवाळे लपून बसले असतील कुठतरी, मी त्यांना उद्या घरी जाणार आहे, त्यांच्या ठरवायला ते होते संतोष भाऊ खामकडेकर इथं जेवढे असतील सगळ्यांना माहिती आहे ना, सगळे खामकडेवाले हात वरती करा बरं। मी सगळ्यांना त्या ठिकाणी जे ठरलं होतं 2014 अण्णा पाटील शेवाळे माझ्याकडे आलेले होते ठरवायला ते होते, बाबांना विचारलं, बाबा म्हणे राहुल दादाला या ठिकाणी आमदार करायचंय, मी ऐकत नव्हतो, म्हटलं माझं काय, मी सगळं सांभाळे, राहुल दादा नाशिकचे सांभाळत होते, म्हणे नाही बाबांनी सांगितलं की एवढ्या वेळेस राहुलला आमदार करायचंय, म्हटलं माझं काय, म्हणे पुढच्या वेळेस तू ठरवायला कोण, अण्णा पाटील, त्याला जा विचारा, तो जा आला प्रोमान सांगायला कुठे, परत मी तर विचारणार उद्या त्याला। प्रत्येकाला न्यायनीती असते, ते ठरवल्यानंतर आदरणीय बाबांचा माझ्यातून देवाप्रीती आहेत, आदरणीय बाबांचा मी शब्द खाली पडू दिला नाही। मी मनाने काम केलं, हृदयाने केलं, डोक्याने केलं असतं राजकारण तर मी आज तिसऱ्यांदा आमदार राहिलो असतो। पण माझं कुटुंब, माझा परिवार, मी आदरणीय बाबांचा शब्द पाळला। मी जनता ऐकत नव्हती, ऐकत होती का तुम्ही त्यावेळेस, तुम्ही ऐकत नव्हते त्यावेळेस। मी सांगितलं की बाबांनो दादा काय आणि मी काय, आम्ही दोघं एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, ज्या दिवशी राहुल दादाने वाढदिवसात मी सांगितलं तेच मी त्यावेळेस सांगितलं होतं, सांगितलं होतं का नाही मी तुम्हाला। 2019 पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितलं की तू थांबून घे, तुला पुन्हा संधी मिळेल। मी पुन्हा 2019 पुन्हा थांबलो। दादांना आपण सर्वांनी जिथे जमलेले जेवढे कार्यकर्ते या ठिकाणी काही पक्षाचे विचारधारा सोडून वेगळे असतील त्यावेळेस, आत्ता मा नोकरीचं नसतील, पण त्यावेळेस सगळ्यांनी त्या ठिकाणी मदत केली, मी पण मदत थांबलो। मला एक सांगा, 2024 अडचण काय आहे मला सांगा बरं, आता न्यायनीती काल सांगा, न्याय मिळायला पाहिजे की नाही मला। परवा दिवशी ज्या दिवशी सभा होती, मला एक सांगा, वाढदिवसाच्या दिवशीचं भाषण सगळ्यांनी ऐकलं का तुम्ही, काय म्हटलं ते, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे, आमच्या दोघं भावांमध्ये कोणी बोट घालायचा बरोबर आहे, आम्ही दोघं भाऊ ठरवून घेऊ, तिसऱ्याला अधिकार आहेत का, मान्य आहे ना, असंच बोलले होते ना, जे वाढदिवस असे अजूनही तुम्ही बघितलं तर। मग मला एक सांगा, बापू देवरेंनी ज्या दिवशी परवा पण या ठिकाणी जी सभा झाली आपली, त्या सभेमध्ये पण सांगितलं होतं की आम्ही मुंबईला जाऊन ठरवू, मी काय सांगितलं, माझा भाऊ तुझा माझ्यापेक्षा लहान आहे, मी तुझा पाया पडतो, मला माझा आयर कुटुंब माझा परिवार एकत्र ठेवायचा आहे, तुझं मला 2 महिन्यापासून नादी लावून ठेवलं की तू लढ, मी तयारीला लागून गेलो, लोकांच्या पाया पडलो, लोकांमध्ये गेलो, समाजामध्ये गेलो, आणि मग तू ऐलेवन दावरला तू म्हणतो की आता मी काय करू। काल परवा पण जेव्हा महाराजांनी ते होते सांगितलं त्यांनी की तिथे सांगितलं असतं की मला देऊ नका, मला तिकीट देऊ नका, दादाला मला माझ्या भावाच्या विरोधात उभं राहायचं नाही, मला तिकीट घ्यायचं नाही, संपला विषय, संपला असता का नाही माझ्या सांगावर, कोणालाही देऊ द्या ना तिकडे, काय फरक पडतो,
मी सांगितलं की माझ्या विरोधात तू फक्त तिकीट घेऊ नको, मी आहे आणि बाकीचं सांभाळतो. पार्टी कोणाला आहे इथं? भारतीय जनता पार्टी इतक्या वर्ष कोणी सांभाळली? देवळात मला सांगा बरं. बापू देवऱ्यांनी सांगितलं, तुम्हाला एक कमी सांगितलं एक छोटं, ह्या बिचाराने आमचा आहेर परिवार आहेर कुटुंब एकत्र ठेवण्याचा इतका प्रामाणिक प्रयत्न केला, इतका प्रामाणिक प्रयत्न केला. दसऱ्याच होत्या दिवशी मला, आदल्या दिवशी आम्ही जेव्हा मुंबईहून आलो, राहुल दादाचं तारतंत्र बरोबर दिसत नव्हतं, याने आत्महत्या करायचा प्रयत्न केला. हे तुम्हाला माहीत नसेल तरी सांगितलं नाही बिचाऱ्याने. उमराण्याला मीटिंग होती काका, त्या दिवशी मी आलो, मी सगळी मीटिंग सोडून त्या दिवशी धावत पळत मी नाशिकला पोहोचलो. त्याचं एकच म्हणणं होतं, दादा तू थांबून घे, तू लढू नको, तू एकदा नानाला गेल्या 2 महिन्यापासून सांगितलं की तू लढ, माझं काही म्हणणं नाही, आता तू शब्द बदलतोय, हे चुकीचं करतोय. तो बोलला ना, मी न्यायनीतीनीत आहे. प्रत्येकाला शंका होती की बापू तो 24 तास देवळा तालुक्यात आमदार साहेब आल्यानंतर बापू दुर त्यांच्या गाडीमध्ये असतो, त्यालाही मन आहे बिचारला, काही तर चुकीचं घडतंय, काही तर मनामध्ये शंका पुजते. ही जे त्या दिवशी प्रेस घेतली ना, ही त्या दिवशी 17 तारखेला प्रेस घेतली, 16 तारखेला ही मुंबईमध्ये मीटिंग झालेली होती. आम्ही तुम्ही TV मध्ये बघितले असाल, ते बादरने आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी प्रेस घेतली आणि त्यांनी सांगितलं की आम्हीच्या जी यादी फायनल झाली त्या यादीतल्या 2 ते 3 दिवस आधी आम्ही त्यांना कल्पना दिलेली होती. जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही कल्पना दिलेली होती. मग मला सांगा, माझा घात झालाय का नाही मला सांगा. खरं खोटं खोटं माझ्याशी आज म्हणजे माझा घात केला, विश्वासघात केला असं मी केव्हाही सांगेल. जनता माझ्याबरोबर, जनता मी न्याय, जनतेच्या न्याय, मला न्याय पाहिजे. तुम्ही मला न्याय द्या, मी काय करायला पाहिजे आता सांगा. मी एवढं वाईट आहे का? मी इतका वाईट आहे? सर्वेमध्ये तुझं नाव नाही म्हणे. हा सर्वे का जनता? मला मला सांगा, सर्वेत तुझं नाव नाही म्हणे, सर्वेत कमी आहे म्हणे. आता मी पक्षाला बी सांगतो, सगळ्यांना सांगतो, असा कॅमेरा असं करा बाबा, सर्वे दाखवू यांना, असं सगळ्यांना दाखवू कॅमेरा घ्या, सर्वे म्हणा, सगळ्यांना म्हणा, सगळं ज्येष्ठ तरुण मंडळी जेवढे आहेत देवळ्या तालुक्यातले सगळं सर्वे इथं. हा हा सर्वे आहे ना, हात वरती का सर्व आहे का नाही? अजून अजून पण माझ्या भावाला माझी विनंती आहे, ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. अजून पण माझ्या पक्षाला माझी विनंती आहे, 35 वर्ष या पक्षासाठी मी समर्पित केलेलं आहे. अजून पण विनंती, या व्यासपीठावर विनंती करतोय, विचार बदला नाही तर जनता जनार्दन विचार बदलेल. बदलला ना तुम्ही? जनतेपेक्षा कोणी मोठं नाही. माझ्यावर अन्याय, अरे मी इतका वाईट नाही आहे रे, पक्ष विचार करत नाही, भाऊ बी मला लव पक्ष पण. मी आमदार झाल्यानंतर या जनतेच्या प्रश्नापटी, जे मतदारसंघामध्ये चांदवड असेल देवळा असेल, या प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत. मी खऱ्या अर्थानं सांगतो तुम्हाला, इथले जे प्रश्न असतील, सिंचनाचे प्रश्न असतील, कॅनल रुंदीकरणाचा प्रश्न असेल, उमराण्यापर्यंत पाणी जात नाही, या देवळा तालुक्यामध्ये चांदवडमध्ये MIDC यायला पाहिजे, तरुणांना रोजगार मिळायला पाहिजेत खऱ्या अर्थानं. या ठिकाणी त्याचा का विचार होत नाही? प्रत्येक वेळा राजकारण हे पाण्याभोवती केलं जातं, विकासाचं राजकारण व्हायला पाहिजेत खऱ्या अर्थानं, विकासाचं राजकारण व्हायला, तरुणांना रोजगार मिळायला पाहिजेत, प्रक्रिया उद्योग यायला पाहिजेत, महिला बचत गटांना त्या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजेत, त्यांना गृह उद्योग मिळायला पाहिजेत. अरे इथे शिवलेली गोधडी परदेशामध्ये जाते, अमेरिका इंग्लंडमध्ये लंडनमध्ये जाते, गोधडीवर का तू? त्याचा फक्त दुवा आपण लागतोय, त्या महिला बचत गटांना काम देणार? लिज्जत पापडसारखा एवढा मोठा गृह उद्योग असतो, त्याला का चालना मिळत नाही? आपल्याकडे महिलांना काय मिळत नाही? एक विजन आहे माझ्याकडे, एक संधी मिळायला पाहिजे फक्त मला. निश्चितपणानं सांगतो, चांदवड देवळा विधानसभेचा मतदारसंघाचा कायापलट केल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सांगतो, खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो, चांदवड देवळ्यामध्ये इथे जे व्यापारी बांधव असतील, मला संपूर्ण समाजाचं व्यापारी बांधव, व्यापारी असतील, सुवर्णकार समाज असतील, परवाकडे वाणी समाजाचा मोठा मेळावा झाला, प्रत्येक समाजाचे घटक
माझ्या पाठीशी खंबीर मुस्लिम समाज असेल संपूर्णपणे खंबीरपणे मला साथ देते. मी त्यांना आश्वासित करू इच्छितो खऱ्या अर्थाने रामराज्य येईल देवळ्यामध्ये. आपली बाजारपेठ काहीतरी उर्जित व्यवस्था आणण्यासाठी मी काहीतरी करणार जे कोणी आजपर्यंत केले नाही. माझ्यामध्ये प्रचंड संकल्पना आहेत, वेळोवेळी मी ती बोलणार. पण हे सगळं करण्यासाठी सत्ता लागते, पॉवर लागते. एक तर विधानसभेचा आमदार पाहिजे किंवा संसदेमध्ये खासदार पाहिजे. हे दोघं फक्त कोण देऊ शकतं? मायबाप जनता जनार्दन देऊ शकते. फक्त तरुण वर्ग देऊ शकतो सगळा. एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी मला आशीर्वाद, मला समर्पण देण्यासाठी, मला समर्थन देण्यासाठी आला. माझ्या जीवनी प्रमोद पाटलांना सांगत होतो मगाशी, दादा तुम्ही बी तालुका अध्यक्ष राहिलेत बऱ्याच दिवसापासून, ही एवढी जनता कधी तुम्हाला दिसली नाही देवळ्या तालुक्यातली आलेली? दिसली होती आजपर्यंत कधी? प्रत्येकाला वाटतंय जे आले नाहीत बापू देवरे, जे आले नाहीत मग बापू म्हणणं की कोणी आले नाहीत असे मान्य. प्रत्येकाला विचारधारा आहे, जे आले नाही त्यांना पण नमस्कार, जिथं आले त्यांचं मी स्वागत करतो. पण न्यायनीतीबरोबर तालुक्यानं राहायला पाहिजे, हे बरोबर आहे का नाही? विकासाच्या दृष्टीने मी काय, विकासाच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतो, जे तुमच्या मनामध्ये आहे शासकीय योजना आहेत तळागाळापर्यंत गोरगरीब जनतेपर्यंत, उद्या आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला खंत वाटणार नाही की पीक विमाचे पैसे मिळाले नाही, मना राहिगेत येणार राहिगेत अजिबात, तालुका दुष्काळ का होत नाहीत, केंद्राच्या योजना असतील त्या तळागाळापर्यंत का पोहोचत नाहीत, राज्य शासनाच्या योजना तळागाळापर्यंत काय पोहोचत नाहीत, तरुण मुलांना शासकीय योजनेचा मार्गदर्शन का होत नाहीत, अशा अनेक गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट तो कॅनलचा प्रश्न आहे आपला तालुक्यातला. रस्त्यांचा तर मी जवळजवळ मिटवूनच टाकला आहे, 70-80% रस्त्यांचा प्रश्न मिटवला आहे. जे काही आहे ते करायचं मला ध्यास आहे, फक्त आशीर्वाद तुमचे पाहिजेत. आज इथे जे व्यक्ती आलेत सगळे युवक असतील, तरुण असतील, स्वइच्छेने आलेत सगळे. इथे बळजबरीने आणले का मला सांगावर? स्वइच्छेने सगळे आलेत की नानाला आपल्याला कुठल्याही परिस्थितीत समर्पित करायचंय, समर्थन द्यायचं आहे. निर्णय मी काय घ्यायचा, मी आता उमेदवारी अर्ज भरायचा का विचारतो तुम्हाला, खालीपर्यंत करायचा का? आजपर्यंत मी तुमच्या सगळ्यांच्या सुखा दुःखामध्ये मी सामील झालेलो आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये आज तुम्ही मला पदरात घेतलं, खऱ्या अर्थानं मला खूप बरं वाटलं. 30 वर्ष माझे वाया नाही गेले, मायबाप जनतेने मला पदरात घेतलं. माझ्या मिसेसला बी वाटेल बरं, मला वेळ दिला नाही पण जनता त्याच्या बरोबर येणार बस झालं बाबा. आहे का इथे? आहे का? हा आहे ते. फार वाईट असतो बायको मुलं त्यांना सोडून जनतेबरोबर जाणं, कुटुंबाला वेळ देणं सोपी गोष्ट नसते. कारण प्रत्येकाचा मला समाजाप्रती जी भावना, मी सर्वसाधारण कुटुंबातून मी या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही आजपासून 25 दिवस राहिलेत, किती? आपण 25 दिवस आहे, 24 दिवस राहिलेत. मला सांगा 24 पैकी कमीत कमी 20 दिवस कोण देणार आहे माझ्यासाठी सांगा बरं. सगळ्यांना नमस्कार.
एवढे 20 दिवस माझ्यासाठी तुम्ही दिले, आपल्याला आमदार करण्यासाठी कोणीही रोकू शकत? ही जनता जनार्दन पक्ष आहे, ही जनता जनार्दन पक्ष आहे, ही जनता जनार्दन माझा भाऊ आहे। एक नसला म्हणून काय झालं, हजारो भाऊ माझ्या बरोबर उभे आहेत। विलास सारखा, विलास देवरे सारखा, सगळ्या पक्षाच्या विचारधारा सोडून विलास देवरे काका, प्रत्येकाला वाटलं हाट काका कसं काय होणार बाबा। पण न्याय येती याला म्हणतात न्याय येती, मित्राबरोबर मित्र आज संकटामध्ये आहे, मित्र आज संकटामध्ये खंबीरपणे त्याच्यावर उभं राहायला पाहिजे। चांगल्या काळात तर कोणी येऊन उभं नसतं, निकाल लागल्यानंतर याच्यापेक्षा चार पटीन गर्दी राहील राहणार का? पण आज कोण आहे बरोबर हे चेहरे रेकॉर्डिंग करून घे बाबा, मला माझ्या ध्यानात ठेवावं लागतील की आत्ता कोण आहे नंतर कोण आहे बापू तुझ्या सांगण्यामध्ये। कारण हे प्रसंग आयुष्यामध्ये 30 वर्षातून बघतोय, ज्यांच्यासाठी मी केलेलं आहे ना ते आज व्यासपीठावर मला 2-3 जण दिसत नाहीत, किंवा जनते असतील तर माझी काही सांगता येईल, पण मला नंतर मी कळेल मला कोण नाहीत। मला दुःख होतंय, मी त्यांना जाब विचारणार आहे की बाबा माझं काय चुकलं, माझं काय चुकलं असं की तुम्ही माझं इथं मला दिसत नाहीत। पण मला माझ्या दृष्टीने हजारो जनता या ठिकाणी आहे, मी तुमच्यासाठी 20 दिवस दिले तुम्ही माझ्यासाठी, मी तुमच्यासाठी आयुष्यभर आयुष्यभर तुमच्या सुखादुखामध्ये तुमच्या समस्येसाठी, तुम्हाला कुठलंही शासकीय काम असेल तुम्हाला शासकीय कार्यालयात जाणं पडणार नाही, तुम्ही माझ्या कार्यालयात या, अर्ज द्या, तुमच्या घरपोच ती सेवा राहील। आणि खऱ्या अर्थानं आमदार कसा असतो ते तुम्हाला कळेल। 288 आमदारांमध्ये आज टीव्हीवरती बघितलं, आदरणीय बच्चू भाऊ कुडू अपक्ष आमदार आहेत, गेल्यानंतर प्रत्येकाला वाटतं चला आपला आमदार अशाच पाहिजे, वाटतं का नाही? मी तशाच असो, थोडा उजवार असो, आणि सांगितलं तुम्ही पायऱ्यांवरती आहे। जेव्हा आपला दुष्काळ असेल, काल परवाकडे प्रचंड नुकसान झालं शेतकऱ्यांचं पाण्या पावसाचं, शेती वाहून गेली, कांद्यांचं उळे वाहून राहिलं नाही, चिंचव्याला गेलो तिथे बरीच मंडळी होती, मी ते 1-1.5 तास थांबलो, तिथे हवालदे झाले, सकाळी 7 वाजता कापशीला गेलो, वखारवाडीला गेलो, वखारला गेलो, जनतेच्या भावना तीव्र होत्या। नाना म्हणे तलाठी फोन उचलत नाहीत, तहसीलदार येत नाहीत, ग्रामसेवकाचा पत्ता नाही। मी 11 वाजता जेव्हा चिंचव्याला गेलो तहसीलदारला म्हणतो मी तुम्ही इकडे येताय का मी तिकडे येऊ, नाही आला होतो नाना म्हणे, आला होतो म्हणे, इथे चिंचव्याचं कोणी आहे का? हा तिकडे। म्हणजे ही अशी परिस्थिती आहे, अडचणीच्या काळामध्ये त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याचं आश्रू पुसायचं काम हा केदारनाना करतोय। नानामध्ये एवढी ताकद आहे, सत्ता असो नसो, आमदार असो नसो, जेडपी सदस्य असो नसो, कुठली काय नसो, अधिकारांना माहिती आहे ही जनता केदारनानाच्या पाठी अशी मागे आहे, आपल्याला ऐकावं लागेल। ही आजपर्यंत माझी ताकद काय, तुम्ही म्हणते आहात म्हणून माझी ताकद येते सगळी, मी तुमच्यामुळे मी आहे, कोणामुळे, तुमच्यामुळे मी आहे। आज जो या व्यासपीठावर जी मी बोलतोय, माझी ऊर्जा माझी ताकद ही सर्वसामान्य जनता आहे, त्याच्यामुळे मी या ठिकाणी इतक्या वर्षापासून मी काम करतोय। तुम्हाला भविष्यामध्ये या ठिकाणी जे काही करायचं आहे, शेतकऱ्यांबरोबर असतील, तरुणांना, तुम्ही बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मी माझ्या भाषेत कायम सांगतो, काळे कोल्हे विके थोरात कोरे, तिकडे रस्ते बघा, पाण्याच्या योजना बघा, प्रक्रिया उद्योग बघा, सगळ्या त्या ठिकाणी तिकडे ट्रॅक्टर गाड्या बंगले, तिथे शेतकरी सदन आहेत, आपल्याकडे का होत नाही याचा विचार का कोणी करत नाही, काहीतरी नवीन का आणत नाहीत? ज्या दिवशी मी आमदार झालो वर्षभर द्या बघत, तुम्ही स्वतः म्हणाल हा 20 वर्षापूर्वीच आमदार व्हायला पाहिजे होता, म्हणजे
एकदम माय बाप जनतेने संधी द्या. आणि मला आता तुम्ही ज्या दिवशी सत्ता मागाशी खात उंचून सांगितलं 20 दिवस आम्ही तुम्ही सगळे देऊ असं, इथे प्रत्येकाने जे आलेत ना 50-50 मतं बी केले ना, आपला निकाल आताच लागून गेलेला आहे. किती? 50-50. अपक्ष लढायचं? आपण सोमवारी का मंगळवारी फॉर्म भरू. इथे जेवढे जमलेले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी कळवलं जाईल सोमवारचं किंवा मंगळवारी. इथे जमलेले जेवढे आहेत प्रत्येकाने फक्त 2-2 एक्स्ट्रा घेऊन यायचे फक्त. एवढे जमले किती की 2-2 फक्त डावा उजा टिपल शीट फक्त बस. काम तुमच्यावरती माझा प्रचंड विश्वास आहे. ही निवडणूक तुम्ही जनतेने हातात घेतलेली आहे. आपण फॉर्म भरायला जायचं सोमवारी मंगळे फॉर्म भरू. निश्चितपणानं मला या ठिकाणी मायबाप जनता या ठिकाणी आलेली आहे. बाकीचं खूप बोलण्यासारखं होतं, पण तुम्ही म्हणाल की नानाले आमदार का बरं आमचे असे असे वाटत का तुमले? नाही ना, नाही ते विचार घेत नाही, मनासाठी नाही चालू आहे, तुमच्यासाठी चालू आहे. जे काही करायचं आहे ते तुमच्यासाठी आहे. इथे जमलेले जेवढे आहेत तुम्हाला नाही, तुम्हाला आमदारकीची निवडणूक 1 महिन्यानंतर जेव्हा निकाल लागेल त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट यायला जेव्हा सुरुवात होईल की प्रत्येकाला रामराज्याचा प्रत्येकाला फील येईल. कुठल्याही शासकीय अधिकारी तुम्हाला वागणूक मात्र तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, तहसीलदार असेल, BDO असेल, फॉरेस्टर असेल, MSCBचा जेईपासून सगळ्यांची मीटिंग येईल. आमसभा झाली आहे का 5 वर्षात कधी? झाले आमसभा? पंचायत समितीला आमसभा घ्यावी लागते, झाले का? जनता दरबार लागेल. जनतेच्या दरबारामध्ये अधिकारी असतील, तुम्ही समोर बसाल, तुमच्या प्रश्नाला त्यांना अधिकाऱ्यांना उत्तर द्यावे लागतील. ज्याने कमी पडला चल बाबा तू दुसरीकडे बदली करून घे. लोक म्हणतात नाना कडकशे, मी तुमच्यासाठी तुम्हाला कडकशे मला सांगा बरं, मी अधिकाऱ्यांसाठी आहे रे बाबांनो. तुमच्यासाठी जे काही आहे ते तुमच्यासाठी करतो. मी कुठल्याही कार्यकर्त्याला आजपर्यंत तळ हाताच्या फोडासारखी जपलेलं आहे. गावाच्या गावं एकत्र येत आहेत, पक्ष आहे मतभेद, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, सगळ्याचे विचारधारा गावातल्या ग्रामपंचायतीची भांडणं असतील, भांडणं असतील, सोसायटीची भांडणं असतील, सगळे बाजूला सारून गावाच्या गावं जेव्हा एकत्र येतात काहीतरी चांगला गुणवी ना म्हणा. ते पक्षीला बी कळत नाही, भाऊला बी कळत नाही, काहीतरी गुण असेल ना. असं का होतंय? बाहेर असं सांगितलं जातं त्याच्याकडे तालुक्यावरती दबाव आहे, दादागिरी आहे म्हणून लोक ओपन येत नाही, असं कायच का माझा इथे पण. अरे काय यार, मनी बदनामी किती कराना, कुठे कुठे कराना, काही शेक नाही. तुम्हाला आश्वासित करतो, मी परवाकडे पण सांगितलं की चांदवड तालुक्यामध्ये एका गावामध्ये गेल्यानंतर मी जे मागे सांगतो ना तुम्हाला अधिकारी तुम्हाला येत होतील, माझ्याकडनं असेच अपेक्षा करतात की प्रचंड माझ्यामध्ये आशावादी आहेत सर्वसामान्य जनता की नाना काहीतरी हा जग लोकांच्या मनामध्ये आमदार काय कसा पाहिजे बा मला शोधतायत. इथून मागचे जेवढे आमदार झालेले आहेत ही जी भावना आहे सर्वसामान्य जनतेची, काहीतरी घडतंय, काहीतरी बदल पाहिजे, काही अपेक्षा आहेत. मी तुमच्या अपेक्षेतल्या स्वप्नातला प्रत्येक गोष्टीतला मी मनातला मी तुमचाच आहे.
जसं स्वप्न पडतं की मला असं असं घ्यायचं असं असं पाहिजे, बस मी तुम्हाला म्हणतो तुम्ही आशीर्वाद द्या जनता जनार्दन, मी तुमच्या सेवेसाठी तत्पर राहील, सदैव हजर राहील. याला कारण असं सांगतो, मी विद्यार्थी दशेपासून घडलेलो आहे, अनेक संस्थांमध्ये काम केलं आहे, जिल्हा परिषद असेल, मार्केट कमिटी असेल, मजूर फेडरेशन असेल, कारखाना असेल, जिल्हा बँक असेल, नगरपंचायतच्या माध्यमातून प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी त्या संस्थेच्या हिताचं काम केले, त्या त्या ठिकाणी त्या संस्थेच्या सभासदांच्या हिताचं मी काम केलेलं आहे. मला एक नवीन दिशा द्यायची आहे, चांदवा देवळा विधानसभा मतदारसंघ एक नवीन दिशेला नेऊन ठेवायचा आहे. 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या विधानसभेचं नाव घेतलं पाहिजे. 4 वर्षापूर्वी सत्ता नव्हती, त्यावेळेस आघाडीचं सरकार होतं. महाराष्ट्रातल्या 3 विधानसभेच्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त निधी कोणी आणला असेल तर देवळा तालुक्यामध्ये 100 कोटीचा निधी केदारनाथला आला होता. सगळ्यांना माहीत आहे कसा आणला, सत्ता असो नसो, सुदैवाने माझं संपूर्ण राजकारणामध्ये अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. सत्ता असली नसली तरी अधिकाऱ्यांचा माझा चांगला संबंध असल्यामुळे ते माझं थोडंसं ऐकत असतात, कारण का माझ्यामध्ये स्वार्थ कधी नसतो, त्याच्याकडे समाजकारणाच्या माध्यमातून जनतेच्या हिताच्या गोष्टी असतात. जेवढे राजकीय पुढारी असतील जिल्ह्यातले, सर्व पक्षीय असतील, माझ्यावरती कायम आरोप होतो. केदारनाथकडे येणाशी जमस, त्यांनाशी जमस, नाना जमाडे घेस, शिवसेनाशी, राष्ट्रवादीशी, काँग्रेसशी, सगळ्याशी जमाडे घेस. परवा दिवशी योगेशाबाने भाषण केलं, काय सांगितलं योगेशाबाने, आज बाहेर गावी गेलेला बाबा, काय सांगितलं की मी राहुलला सांगितलं नानाला न्याय द्यायला पाहिजे म्हणे, सांगितलं का नाही आबाने? म्हणजे प्रत्येकाच्या समाजाप्रती माझ्या पतीची जी भावना आहे ती तळमळ आहे की काहीतरी अन्याय होत आहे नानावरती, नानाला न्याय मिळायला पाहिजे. ही भावना सर्वसामान्य जनतेची आहे निश्चितपणाने तुम्हाला सांगतो. गेल्या 3 तासापासून इथं आहात, खूप काही बोलण्यासारखं आहे, पण आता या ठिकाणी मी थांबायचं ठरवतो. पुढे अजून अनेक भाषणं होतील, पण मला एक पुन्हा परत ठाकून घेतो बरं का, आत्ताच सांगा, एकदा गोळी सुटली की ती परत मागे येणार नाही. सोमवारी फॉर्म भरायचा का? तुम्ही सगळे फॉर्म भरायला येणार का? एका बरोबर 2 व्यक्ती आणणार का? निवडणुकीला 20 दिवस देणार का? तुम्ही स्वतः आमदार म्हणून निवडणूक लढणार का? बस आता आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.